श्री स्वामी समर्थ. एकदा अक्कलकोटमध्ये काय झालं, तीन ज्ञानी पंडित म्हणजे असतात ना अतिशहाणे, असे तीन ज्ञानी पंडित एकदा अक्कलकोटला आले. त्यांचा असा विश्वास होता की स्वामी समर्थ म्हणजे थोतांड आहे आणि आपण त्यांना खोटं ठरवूया, आणि म्हणून ते तिघंजणं वेगवेगळे असे मस्त तयारी करून तिथे आले होते. जेव्हा ते अक्कलकोटला आले तेव्हा तिथल्या जनतेला त्यांनी हे स्वामी समर्थ कुठले, कधी आले, त्यांनी संन्यास कधी घेतला, संन्यास कशाप्रकारे घेतला, मी कशाप्रकारे यांना मानता, असे काही काही अनेक प्रश्न विचारायला सुरुवात चालू केलं. त्यामुळे जनता भोळी बाबडी ती घाबरली. त्यांनी चोळप्पाला जाऊन सांगितलं की असे हे ज्ञानी पंडित आलेले आहेत, त्यांना स्वामी समर्थांना भेटायचं आहे. चोळप्पांनी जेव्हा त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांना कळलं की हे अतिशहाणे आहेत आणि यांचा मदांध उतरवणं गरजेचं आहे. तेव्हा चोळप्पा त्यांना श्री स्वामी समर्थांकडे घेऊन गेले. साक्षात दत्तावतारच ते. स्वामींनी एका क्षणात जसं त्यांच्याकडे नजर उचलून पाहिलं, त्या क्षणाला त्या तिघांची वाचा गेली. तिघे मुखे झाले, त्यांना बोलताच येईना. अहो दत्त तो दत्त आहे, ज्याने विश्व प्रगटवलं असा तो आदिगुरु आहे, त्याच्यासमोर आपण त्याचं शहाणपण काढणार? तिघं मुखे झाले, घाबरले. स्वामींना शरण केले, स्वामींच्या पाळ्यावर लोळण घातली. प्रेमळ आई ती, दया आली. स्वामींनी त्यांच्या मस्तकावरून हात फिरवला आणि तिघांनाही परत वाचा आली. अशी आहे आपली गुरुमाऊली, आणि म्हणूनच गुरुमाऊलीशिवाय जगात काहीच नाही, आणि म्हणून गुरुमाऊलीसमोर अहंकार करायचा नाही. हरिओम श्रीराम पत्नी.